हिंगोली कळ मनोरी तालुक्यातील हेवरा पाटी येथे वाहनातील 1 कोटी रक्कम आचारसंहिता पथकाने कारवाई करत जप्त केली आहे. 15 एप्रिल 2019 रोजी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील हिरवा पाटी येथील बैठे तपासणी पथकाने सायंकाळी 5:30 सुमारास 1 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली. सदर रक्कम वाहनातून नांदेड करून हिंगोलीच्या दिशेने नेली जात होती. याची कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील बैठे पथक क्रमांक 3 मधील कर्मचारी सतीश माळोदे, बागुल, रामराव राठोड, पोलीस कर्मचारी वाबळे यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक 2019 आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून कळमनोरी विधानसभा मतदारसंघातील 3 पथकांकडून 5 कारवायांमध्ये आज अखेर 1.5 कोटींची रक्कम ताब्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता सुरू असताना अशी रक्कम वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक असते. सदर वाहनांमधून वाहतुकीबाबतची कोणतीही परवानगी अथवा कागदपत्रे आढळून न आल्याने सदर रक्कम पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या हस्तगत करून शासकीय कोषागार कळमनुरी येथे जमा केली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.